सावरकरांना एकदा प्रश्न विचारला होता, आता देश जेव्हा स्वतंत्र होईल तेव्हा या देशामध्ये लोकशाही आणणार का हुकुमशाही आणणार? तेव्हा सावरकर असं म्हणाले होते, पहिल्यांदा मी जर काही आणेन तर ती लष्करशाही आणेन. उलटा प्रश्न आला की मग तुमचा लोकशाहीवर विश्वास नाहीये का? तात्याराव म्हणाले, 100% लोकशाहीवर विश्वास आहे, पण गेले हजारो वर्ष एक राजा आणि प्रजा ह्या सिस्टीम मध्ये हा भारत जगतो आहे. लोकशाही म्हणजे इथला प्रत्येक सामान्य माणूस राजा होतो, ही सिस्टीम अशी एका रात्रीत बदलत. स्वतंत्र भारतात जन्माला आलेलं पहिलं मूल म्हणजे पहिली पिढी जेव्हा 21 वर्षाची होईल, त्याला जेव्हा मतदानाचा अधिकार प्राप्त होईल, त्या 21 वर्षाच्या कालखंडामध्ये त्याला लोकशाही ही शिकवावी लागेल. त्याच्यानंतरच्या प्रत्येक वर्षी एक एक स्वातंत्र्य बहाल करत करत काही वर्षानंतर संपूर्ण लोकशाही राष्ट्राची स्थापना करावी, तेव्हाच ती लोकशाही यशस्वी होईल. राष्ट्राय स्वाहा.